नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की सध्या कोविड 19 या आजारामुळे सध्या आपल्या शाळा बंद आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण ऑनलाईन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शिक्षण देत आहोत विद्यार्थ्यांना तर त्या संदर्भातलीच माहिती नोंदवण्याची सुविधा ही आपल्या स्टुडंट डेटाबेसवर आहे आणि ती माहिती आपण कशाप्रकारे पोर्टल वर नोंदवू शकतो या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपण या हे ब्राउजर उघडलं आणि वर आपण आपली याची जी वेबसाईट आहे सरलची ती टाकून घेऊ एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यामध्ये आपण स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊ हे लॉग इन पेज समोर आलेलं आहे लॉग इन पेजवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यु डायस टाकायचा आहे आणि यु डायस नंतर इथे आपला स्टुडंटचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा मी पासवर्ड टाकून घेतो त्यानंतर हा कॅपच्या आणि आप त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन झालेलं पेज आपल्या समोर येईल हे बघा लॉग इन झालेलं पेज आलेलं आहे वर जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्कूल डिटेल स्टुडंट एंट्री प्रमोशन अटॅच ट्रान्सफर एक्सल मास्टर संच मान्यता मेंटेनन्स रिपोर्ट आणि लॉकडाऊन लॉग आउट या सगळ्या टॅब दिसत आहे तर आपल्याला जी माहिती भरायची आहे जी सुविधा या पोर्टलवर दिलेली आहे तर ती पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे मेंटेनन्स टॅबवर मेंटेनन्स या टॅबवर करसर ठेवल्यानंतर समोर काही सबमेनू ओपन होत आहे या सबमेनू मध्ये पहिलंच जे लिहून आहे पहिलेच सबमेनू स्टुडंट कंटिन्युअस लर्निंग बघा माझा कर्सर ज्या ठिकाणी आहे तेच स्टुडंट कंटिन्युअस लर्निंग या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होते आणि या पेजवर आपल्याला काही गोष्टी निवडायच्या आहे जसं सिलेक्ट इयर बाय डिफॉल्ट वीस एकवीस हे एकच वर्ष दाखवत आहे कारण याच वर्षाची ही माहिती आहे त्या तर त्यामुळं वीस एकवीस निवडायचं आहे त्यानंतर स्टँडर्ड आता स्टँडर्डमध्ये तुमच्या शाळेत जितके वर्ग असेल ते वर्ग येतात तर आपण कोणताही वर्ग या ठिकाणी निवडू शकतो तर एक उदाहरण दाखल मी एक वर्ग या ठिकाणी निवडतो त्यानंतर स्ट्रीम हे नॉट ॲप्लिकेबलच राहील आणि डिव्हिजनमध्ये आपल्याला जो डिव्हिजन असेल तो आता माझ्या इथं एस दिसत आहे तुमच्या इथं जे असेल तो निवडून घ्या ए हे निवडल्यानंतर या ठिकाणी गोच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे गोच्या बटनवर क्लिक केल्यानंतर त्या वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्टुडंट आय डी त्यानंतर स्टुडंट नेम त्यांच्या आईचं नाव आणि त्यांचं जेंडर इतकी माहिती इथं टाकून आहे आणि या ठिकाणी काही फिलअप स्टुडंट इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी फिलअप करा असं देऊन आहे पहिला कॉलम काय आहे ऍक्सेस टू स्मार्टफोन म्हणजे त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे का त्या विद्यार्थ्याकडे किंवा त्या विद्यार्थ्याला वापरण्यासाठी म्हणजे त्या विद्यार्थ्याचा असला पाहिजे असं नाही तर त्या पालकांचा सुद्धा किंवा घरी स्मार्टफोन आहे का असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो आता मी सध्या ही माहिती भरलेली नाही त्यामुळे माझे सर्व फॉर्म कोरेच आहे स्मार्टफोनची माहिती दुसरं आहे ॲक्सेस टू सिम्पल फोन जर स्मार्टफोन नसेल तर सिंपल फोन का। ट्याप। आहे का ही दुसरी टॅब त्यानंतर ॲक्सेस टू डेस्कटॉप लॅपटॉप विथ इंटरनेट म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉप हे इंटरनेट सहित आहे का हे तिसरं आणि चौथं आहे टॅबलेट नंतर आहे ऍक्सेस टू टी व्ही हे मुद्दे आपल्या लक्षात येऊनच राहिलेले आहे ऍक्सेस टू रेडिओ रेडिओ आहे का आणि इन द चाइल्ड इन युअर व्हॉट्सअप और ऑनलाईन लर्निंग ग्रुप तुमचा ऑनलाईन लर्निंग ग्रुप आहे आणि ते व्हॉट्सअप मध्ये तो विद्यार्थी आहे का नंतर हा शेवटचा पॉइंट मायग्रेटेड आता मायग्रेटेड म्हणजे स्थलांतरित ज्या विद्यार्थ्याच्या संदर्भाने आपण माहिती भरत आहोत तो जर स्थलांतर झालेला असेल त्या गावातून तर या ठिकाणी आपण चेक करू शकतो आणि इथे सेव्हचं बटन आहे आणि काही माहिती जर बदलली असेल तर या ठिकाणी आपण अपडेटचं बटन दाबून ती माहिती पुन्हा दुरुस्त सुद्धा करू शकतो आता बदललं कसं स्थलांतरित झालेला आजच्या तारखेला स्थलांतरित झाला विद्यार्थी परंतु पुढच्या पंधरा दिवसात किंवा महिन्यात परत जर आला असेल तर त्याला अनचेक करता येईल या ठिकाणावरून एखाद्या विद्यार्थ्याकडे त्यापैकी कुठलंही उपकरण आजच्या तारखेत असल किंवा नसेल जी काही माहिती असेल पण ते काही चेंज झालं त्यांच्याकडे मोबाईल नाही मोबाईल घेतला आहे त्यांनी अँड्रॉइड मोबाईल किंवा लॅपटॉप जे काही आहे तर त्यांनी नंतर घेतल्यावर या ठिकाणी आपण चेक सुद्धा करू शकतो आणि पुन्हा सेव्ह करू शकतो तर अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी भरता येईल तर प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याला वैयक्तिकरित्या ही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे स्मार्टफोन सिम्पल फोन डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट टी व्ही रेडिओ आणि व्हॉट्सअप लर्निंग ग्रुप आणि मायग्रेट एवढी माहिती आपल्याला भरायची आहे तर पोर्टलमध्ये आपण सहजपणे ही माहिती नोंदवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत नमस्कार